त्यामुळे पालिका प्रशासन आता नेमकं याचं नियोजन कसं करतं हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. यानंतरची ब्रेकिंग न्यूज बघूया. उपमुख्यमंत्री अजित पवार बारामती दौऱ्यावर आहेत. कोरोनाच्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर तातडीची बैठक त्यांनी घ्यायचं ठरवलेलं आहे. विद्याप्रतिष्ठानमध्ये आता सकाळी 8:30 ही बैठक होणार आहे. या बैठकीकडे बारामतीकरांचं लक्ष लागलेलं असणार आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव बारामतीमध्ये वाढत असल्याचं बघायला मिळालेलं होतं. या पार्श्वभूमीवर अजित पवार बारामती दौऱ्यावर असून ते बैठक देखील घेत आहेत. याच संदर्भातली अधिक माहिती जाणून घेऊया. जितेंद्र जाधव आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या फोनलाईनवरनं. जितेंद्र, अजित पवार बैठक घेत आहेत, तातडीची ही बैठक आयोजित करण्यात आलेली आहे, काय सांगता येईल त्याबद्दल? अजिंक्य, गेल्या आठवड्यात ज्यावेळेस अजित पवारांनी बैठक घेतली त्यानंतर त्यांनी प्रांताधिकारी बारामतीचे सर्व पदाधिकारी यांना संयुक्त बसून आपण कडक लॉकडाऊन घेण्यासंदर्भात निर्णय घेतला होता. त्यानुसार 5 मे ते 11 मे या काळामध्ये कडकडीत बंद ठेवण्यात आलेला आहे. फक्त हॉस्पिटल आणि मेडिकल यांनाच या ठिकाणी मुभा देण्यात आली आहे. कुणालाही रस्त्यावर फिरू दिलं जात नाही. मग असं असताना आज लॉकडाऊनचा 3रा दिवस आहे कडक लॉकडाऊनचा, आणि त्या पार्श्वभूमीवर आज स्वतः सर्व अधिकाऱ्यांशी ते बैठकीमध्ये चर्चा करणार आहेत. व ह्याच्यामध्ये रुग्णांची संख्या घटली का लॉकडाऊन अजून वाढवण्याची गरज आहे या संदर्भात देखील ते चर्चा करणार आहेत. आणि शिवाय आपण जी पाहतोय बारामतीत देखील आज 45 वर्षा पुढील जे नागरिक आहेत त्यांना लस उपलब्ध नाही, त्यामुळे त्यांना जाहीर करण्यात आलंय आपण लसी केंद्रावर येऊन गर्दी करू नये, फक्त त्यांच्या ऑनलाईन असेल त्यांनीच त्या ठिकाणी यावी. या संदर्भात अधिकची लस कशी उपलब्ध होईल याकरता देखील अजित पवार काय निर्णय घेतात का, आणि अजून कशा संदर्भात कुठल्या कुठल्या उपाययोजना केल्या पाहिजेत. आता हे बैठक 8:30 बैठक त्यांची सुरू होणार आहे. बैठकीनंतर आपल्याला काय आहे निर्णय झाला हे कळू शकेल. अजिंक्य, जितेंद्र धन्यवाद, सविस्तर माहिती आपण दिली त्याबद्दल. बैठकीमध्ये नेमका काय निर्णय होतो हे आपण जाणून घेणारच आहोत. अजित पवार बारामतीसाठी नेमका काय निर्णय घेतात हे पाहणं महत्वाचं ठरेल. यानंतर राज्यासाठी एक गुड न्यूज आहे ती आपण बघूया. राज्यातल्या 8 जिल्ह्यांमधली रुग्णसंख्या कमी होतीये. यामध्ये औरंगाबाद, जळगाव, भंडारा, नांदेड, नाशिक, ठाणे, मुंबई आणि लातूर या जिल्ह्यांचा समावेश आहे. या जिल्ह्यांमध्ये कोरोना रुग्णसंख्या कमी होताना दिसतीये. राज्यभरामध्ये ब्रेक द चेन अंतर्गत कठोर निर्बंध लागू करण्यात आलेले आहेत. तर सोलापूर जिल्ह्यात मात्र कोरोनाचा धोका अजूनही कायम असल्याचं केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं सांगितलेलं आहे. राज्यातले जवळपास 6 जिल्हे असे आहे जिथं कडक लॉकडाऊन लागू करण्याची गरज आहे आणि तो लॉकडाऊन लागू देखील होतोय. साताऱ्यात रुग्णसंख्या घटतीये, त्यामुळे ही एक चांगली बातमी म्हणावी लागेल. मात्र येत्या काळात नियम जे आहेत त्यांचं काटेकोरपणे पालन करून कोरोनाला हरवण्याची गरज आहे. पुण्यातील कोरोना योद्ध्यांना मसाला किंग धनंजय दातार यांनी हापूस आंब्यांची भेट पाठवली आहे. स्वदेश सेवा फाउंडेशनच्या संस्थापक धनश्री पाटील यांच्या माध्यमातून या सर्व कोरोना योद्ध्यांचा सत्कारही करण्यात आलाय. धनश्री पाटील यांच्या मदतीनं दातार यांनी ही मोलाची मदत देत कोरोना योद्ध्यांच्या जीवनामध्ये गोडवा निर्माण केलाय. पाहूयात याच संदर्भातला हा स्पेशल रिपोर्ट. कोरोनामुळे मृत्यू झाल्यानंतर संक्रमण वाढू नये म्हणून रुग्णालयातील कर्मचारीच अंतिम संस्कार करतात. रुग्णालयातील कर्मचाऱ्यांना एक भक्कम साथ देण्यासाठी काही सामाजिक संस्थेची मंडळी यांनी स्वेच्छेने अंत्यविधी व्यवस्थापनासाठी पुढाकार घेतलाय. दुबई स्थित आदिल ग्रुपचे मालक डॉक्टर धनंजय दातार यांनी या सगळ्यांच्या कामाची दखल घेत कृतज्ञता व्यक्त केली आणि त्यांच्या कार्याला सलाम केला. आज जगातील बऱ्याच देशात कोरोनाचे भयावह असे रूप सध्या पाहायला मिळत आहे. देशात आणि प्रामुख्याने महाराष्ट्रात कोरोनाची दुसरी प्रचंड मोठी लाट धोकादायक ठरत आहे. तसेच कोरोनाच्या मृत्यू झालेल्या देहांवर अंतिम विधीचे काम फारच जोखीमेचे आणि गरजेचे आहे. रुग्णालयातील इतर कर्मचारी तसेच अनेक तरुण स्वयंसेवक विविध मनाचे कार्यकर्ते आपलं सर्वस्व त्यागून आपला जीव धोक्यात घालून काळजीपूर्वक ह्या अंतिम संस्काराचे कार्य करत आहे. ह्याचे हे कार्य माणुसकी जपणारे आणि प्रेरणादायी आहे. जमीन जे जातात सर, की आपण इतक्या लांबून दुबईहून
आज ऑपरेटर लोकांचा आमच्या जो सत्कार केला त्याबद्दल मी तुमचं धन्यवाद मानतो. आपले जे कार्यकर्ते ते स्वतः उचलून सगळं रचनं वगैरे ते सगळं ठेवतात, आग्नी वगैरे पण देतात, कारण की नातेवाईकांना ती परवानगी नसती तरी आपण एक सद्भावना किंवा भावना असती म्हणून आपण ते पण करून देतो. त्याच्यातलं एका पोराने आत्ता सांगितलं तर माझा नक्की होतो का माझ्या आईला खूप बरं वाटतं. तर आज इथे झालेला छोटा सत्कार हा त्याला पद्मश्री पुरस्कार मिळाल्यासारखाच आहे. सगळ्याला मुले बायको सगळे आणि ते आम्ही कुठलाही मोबदला ना घेणार आणि एक पण पैसे घेणार नाही आणि तसंच आम्ही फ्रीमध्ये करू आणि कुठल्याही जाती धर्माचा असून द्या तर आम्ही करायला तयार आहे. हे अहोरात्र सुरू असलेलं मदत कार्य बघून डॉक्टर धनंजय दातार म्हणाले, माणूसकी अजूनही जिवंत आहे. ही नक्कीच समाजासाठी सकारात्मक